आम्ही आता कोल्हापूरला निघालोय. अशा प्रकारे आम्ही श्रावण आगळे, तेजस फलेबाई आणि मी पहिला गणपती बाप्पांचं दर्शन, पहिला आम्ही आमच्या बाप्पांचं दर्शन घेणार आणि प्रवासाला सुरुवात करणार. गणपती बाप्पा इथे ऐरोलीला आम्ही चहा प्यायला थांबलोय चायच्या स्टॉलला. बाकी काय चालू आहे ट्रिप. आता बघू 10-11 तास लागतील कोल्हापूरला पोहोचेपर्यंत. जेवण वगैरे करून आरामात जाऊ. 12 तास लागले तरी ट्रिप मधलं सगळ्यात पहिलं दर्शन महाडचा गणपती, तेजस फलेबाई गारटला आहे. फायनली फेमस मिसळ रुपेश मिसळ आलो आहे आम्ही. केसांची अवस्था खूप खराब आहे हेल्मेटमुळे. बघू शकतो रुपेश मिसळ शॉप ब्रेकफास्ट. फायनली कराडला पोचलोय, हॉटेलला बसलोय जेवायला. तेजस फलेबाई काजू मसाला मागवत आहे. काय बोलायचं, कोल्हापुरात आलो काजू खायला. कोल्हापूरच्याच बाजूला रावण बघा हा काहीतरी बोलला. आता कोल्हापूरच्या बाजूला मालवण आहे म्हणून काजू भेटतो. कोल्हापूरच्या बाजूला मालवण आहे. हे मला पहिल्यांदा समजलं. मालवण आणि कोल्हापूर बाजू बघायला बरं झालं यांनी सांगितलं. मला माहिती नाही भाई, मी अलिबागचा आहे. आमच्या इथे असे दोन्ही आयटम भेटतात. कोल्हापूर वरून राईट मारला तर कोल्हापूरचा दुसरा राईट येतो आणि लेफ्ट मारला तर दर्शन एकदम मस्त झालंय. पण आतमध्ये कॅमेरा यूज नाही करू शकत, सो आत गेल्यावरती तरी थोडं बाहेर राहून आम्ही फोटोज काढलेत ते एक्सप्लोर करेन. हे बघा मंदिर. श्रावण आगळे काहीतरी दाखवण्याच इच्छुक आहेत. पिल्लू अंडत चाललंय की बलतच काहीतरी चाललंय. आता हे अंडतून येणार आवाज झालं झालं की आम्ही रूम परचेस केली होती. परचेस केली डायरेक्ट आम्ही रूम रेंट वरती घेतली होती 600 रुपीज पर नाईट. ठीक आहे ते आणि नाईट संपली 10 वाजता. आणि आता मी निघू. बाय बाय.